नमस्कार, मी बालाजी जाधव, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर, तालुका मान, जिल्हा सातारा। आमच्या शाळेतील झिरो बजेट लायब्ररी या उपक्रमाबद्दल मी तुमच्याशी संवाद साधत आहे। सर्वप्रथम मुले फक्त गोष्टीची पुस्तके वाचा म्हटल्यावर वाचून सोडून द्यायची, मात्र आता आमच्या शाळेमध्ये मुले गोष्टीची पुस्तके मन लावून वाचतात, वाचलेल्या गोष्टी आठवून पाहतात, आठवलेल्या गोष्टी वहीमध्ये सुंदरपणे लिहितात, लिहिलेल्या गोष्टी टॅबच्या माध्यमाने खूप छानपणे रेकॉर्ड करतात। त्यामुळे आमच्या शाळेच्या प्रत्येक मुलाच्या 50 पेक्षा जास्त गोष्टी लिहून झालेल्या आहेत, रेकॉर्ड करून झालेल्या आहेत। आमच्या शाळेची स्वतःची झिरो बजेट अशी 500 पेक्षा जास्त गोष्टींची ऑनलाईन डिजिटल अशी लायब्ररी तयार झालेली आहे। कुठलाही खर्च न करता हा उपक्रम आम्ही आमच्या शाळेत राबवला आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमाने तो संपूर्ण राज्यभरातल्या खूप साऱ्या शाळांना शिक्षकांना उपयोगी ठरतो। यातील पहिला टप्पा, मुले पुस्तके अथवा टॅब घेऊन गोष्टीचे वाचन सुरुवात करतात। कोणी एका गावात एक तरुण पुराती राहत होता। दररोज सकाळी या पद्धतीने मुले गोष्टी पुस्तकाद्वारे अथवा टॅबच्या सहाय्याने वाचन करून समजून घेण्याचा प्रयत्न करतात। की त्या सुरवंटाला खायला गावली तर वाचलेली गोष्ट मनात आठवून पाहताना मी आता दुसरी नावाची प्राथमिक शाळा विजयनगर मी गोष्ट वाचली ती तुम्ही मी सांगतो। लंगा एका गावात एक गुराखी राहत होता। तो दररोज टेकडीवर मेंढा घेऊन येत होता। वाचलेली गोष्ट आपल्या वहीमध्ये मुले स्वतः आठवण करून उत्तमपणे लिहितात। वाचलेली लिहिलेली गोष्ट आठवून मुले टॅबवरती या पद्धतीने रेकॉर्डिंग करतात आणि त्यांच्यामध्ये एक चांगला आत्मविश्वास आलेला दिसतो। माझे नाव ऋषभ रायचंद्र नरे। मी आता तिसरी शिकतो। शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर। मी वाचलेले गोष्टीचे नाव माझे नाव गणेश बापराव नरे। मी आता दुसरी शिकतो। शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा विजयनगर। मी वाचलेले गोष्टीचे नाव माझे नाव मोजा बाबा काळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर, तालुका मान, जिल्हा सातारा। आमच्या शाळेमध्ये झिरो बजेट लायब्ररीचे काम काज आम्ही गेल्या वर्षापासून सुरू केले आहे। झिरो बजेट लायब्ररीमुळे मुले गोष्टीची पुस्तके वाचन करतात, वाचलेल्या गोष्टी अगदीपणे सांगतात आणि सांगितले वाचन सांगितल्यानंतर मुले गोष्टी स्वतः आठवून लिहितात। त्यामुळे मुलांचे वाचन लेखन आणि मी अधिक गोष्टीचे पुस्तक वाचत होते म्हणून मला मजा येत नव्हती। आता मी गोष्टीचे पुस्तक वाचतो आणि लिहितो आणि रेकॉर्ड करतो म्हणून त्यामुळे मला खूप मजा येते। मी गोष्टीचे पुस्तक वाचून रेकॉर्ड करायला मला मजा येते। मी गोष्टीचे पुस्तक वाचते, लिहिते आणि सांगते। आमच्या शाळेतील झिरो बजेट लायब्ररी हा उपक्रम राबवल्यामुळे मुलांमध्ये वाचन लेखन भाषण संभाषण अभिव्यक्ती कौशल्ये उत्तमपणे डेव्हलप झाली आणि मुले न घाबरता चांगल्या प्रकारे रेकॉर्ड करू लागले। यामुळे आमच्या शाळेतील मुलं उद्याचे चांगले लेखक होतील, वार्ताहर होतील, निवेदक होतील। स्वतःच्या भविष्याच्या वाटचालीसाठी त्यांना हा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरेल। सोशल मीडियाच्या माध्यमातून, ब्लॉग वेबच्या माध्यमातून राज्यभरात या उपक्रमाची वाह वाह होत आहे। मला आशा आहे आपल्या सर्वांना हा उपक्रम नक्कीच आवडेल। थँक्यू।